नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त सा जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी सतरा हजार ते तीस हजार रुपयाच्या दरम्यान दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा जून दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहितीच्या मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये आहोत उत्तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल नवी नवी तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य हो अभियान जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे दंत चिकित्सक या पदासाठी पाच वॅकेन्सी निघालेल्या आहेत शैक्षणिक आता जे आहे मित्रांनो या पदासाठी तुमचं एम डी एस झालेलं असेल किंवा बी डी एस झालेलं असेल दोन वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तीस हजार रुपये इतके वेतन तुम्हाला या पदासाठी आहे त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे अडतीस वर्षाची खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षाची ओ आहे एन एच एम कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी पाच वर्षाची सूट या ठिकाणी आहे एम एस सी सायंटिस्टिक तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता स्टॅटिस्टिक्समध्ये एम एस सी तुमचं असणं आवश्यक आहे तीस हजार रुपये इतके वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर वित्त व लेखाधिकारी या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे अडतीस त्रेचाळीस वर्षाची वयमरा या ठिकाणी आहे बी कॉम झालेलं असेल तुमचं किंवा एम कॉम झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तीन वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल वीस हजार रुपये इतके मानधन तुम्हाला तुम्हा तुम्हा या पदासाठी दिले जाणार आहे त्यानंतर कार्यक्रम समन्वयक या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे सेम वैमार त्या ठिकाणी आहे एम एस डब्ल्यूचं झालेलं असेल किंवा एम ए इन सोशल सायन्स झालेला असेल दोन वर्षाचा अनुभव असेल तर या आपल्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता वीस हजार रुपये इतके मानधन तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर लसीकरण क्षेत्र संबंध संनियंत्रक आपल्यासाठी चार व्हॅकन्सीज आहे अडतीस आणि त्रेचाळीस वर्षाची वैमारत या ठिकाणी आहे आवश्यक कोणत्याही शाखेचा पदवी जर तुम्ही असाल प्राधान्य जे आहे पी जी किंवा पोलिओ व नियमित लसीकरणाचा अनुभव असणाऱ्या कॅन्डिडेटला या ठिकाणी प्राधान्य आहे या ठिकाणी पंधरा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला वेतन दिलं जाईल प्लस पाच हजार रुपये इतके तुम्हाला इंधन खर्च म्हणून या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे टाप स्टाफ नर्स किंवा एल एच व्ही किंवा पीडियाट्रिक नर्स या पदासाठी एकशे चौतीस वॅकन्सीज या पदासाठी आहेत सेमओ इमारत या ठिकाणी आहे जे एन एम तुमचं झालेलं असेल किंवा बी एस सी नर्सिंग झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता कॅटेगरीनुसार वॅकन्सीज या ठिकाणी बघू शकता वीस हजार रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे सांख्यिकी अन्वेषक या पदासाठी एक वॅकन्सी या एक ठिकाणी आहे सेमओ एमआरात आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिक्समध्ये सोबत एम एस सी आय टी झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता अठरा हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर ए एन एमसाठी या ठिकाणी बावीस वॅकन्सीस आहे सेमओ एमआरएत या ठिकाणी आहे एन एम तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता अठरा हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल एकूण या ठिकाणी बावीस वॅकन्सीज या पदासाठी आहेत त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे सेम सेमोविमारता या ठिकाणी आहे एक वर्षाचा अनुभव तुमचा लागेल बी इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल आणि टेलिकम्युनिकेशन झालेलं असेल आय टी कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल किंवा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेलं असेल किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता एक वर्षाचा अनुभव तुमचा लागेल सतरा हजार रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे त्यानंतर पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे डायलिसिस टेक्निचीन या पदासाठी एक वॅकन्सी से आहे सेम वेमा त्या ठिकाणी आहे बारावी सायन्स तुमचं झालेलं ला असेल आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स तुमचं झालेला असेल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये एक वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता सतरा हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल अशा एकूण या ठिकाणी एकशे एकाहत्तर जागांसाठी वॅकन्सीत निघालेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही सत्तावीस पाच दोन हजार तेवीस ते सहा सात दोन हजार तेवीस दरम्यान संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी ठिकाणी निघालेली आहेत फीज पेमेंट खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपया ठिकाणी आहे आणि मागास प्रवर्गासाठी शंभर रुपया या ठिकाणी आहे ड्राफ्टच्या माध्यमातून पेमेंट तुम्हाला भरावं लागणार आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे या नावाने या ठिकाणी काढायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच नमुना अर्ज अशा प्रकारे आपल्याला पी डी एफमध्येच देण्यात आलेला आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी अर्ज करायचे आहेत पी डी एफची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचा त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा अर्ज तुम्हाला मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या नावाने या ठिकाणी करायचे आहेत तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो